तर पुणे जिल्ह्यात 29 एप्रिलला एकाच दिवशी दोन मोठ्या सभा पार पडणार आहेत. पंतप्रधानांच्या सभेदिवशीच ठाकरे आणि पवार यांची एकत्रित सभा होईल. पुण्यात पंतप्रधान यांची जाहीर सभा होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचीही सभा होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सध्या जय्यत तयारी सुरू असल्याचं समजतंय. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल, सध्या आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, महत्वाची बातमी आपण पाहतोय, 29 एप्रिलला पुण्यामध्ये एकाच दिवशी या दोन मोठ्या सभा होत आहेत, काय नेमकं घडू शकतं? 29 तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो घेणार आहेत, सभा घेणार आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी. तर याच दिवशी याच वेळेत दुसरीकडे पुण्यातच वारजे परिसरामध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे, सभा घेतली जाणार आहे. ज्या सभेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी जी आहे ती सुरू केल्याची माहिती मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ही टिळक रोडवरच्या SP कॉलेजच्या मैदानावर होणार आहे मोदींची सभा, तर दुसरीकडे वारजे येथील RMD कॉलेजच्या मैदानावर पवारांची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे देखील या सभेला उपस्थित राहतील. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्रित सभा घेणार आहेत, प्रचार करणार आहेत. जय्यत तयारी जी आहे ती महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. या सभेवेळी नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.